क्वेश्चन नंबर 3 आणि त्याच्याशी रिलेटेड जे प्रश्न आहेत आपण त्याच्याशी संबंधाने येणारे प्रश्न आहेत हे प्रश्न आपण इथे पाहणार आहोत. आता बघा हा जो तिसरा प्रश्न आहे तो काय सांगितलंय बघा. फाइंड द सम ऑफ ऑल नॅचरल नंबर्स फ्रॉम 1 to 350. एक ते 350 पर्यंत असणाऱ्या सर्व इवन नॅचरल नंबर्स म्हणजे सम ऑफ ऑल इवन नॅचरल नंबर्स म्हणजे फाइंड द सम ऑफ ऑल इवन नॅचरल नंबर्स फ्रॉम 1 to 350. एक ते 350 पर्यंत असणाऱ्या सर्व समनैसर्गिक संख्यांची बेरीज करायला सांगितलेली आहे बघा. आता बघा एक थोडासा आपण ह्या उदाहरणाला आवश्यक काय आहे आणि कोणत्या मार्गाने जायचं कारण गणित मला सोडवून देता येईल तुम्हाला परंतु तो मार्ग तुम्हाला ज्यावेळी परीक्षेत बसाल त्यावेळी तुम्हाला स्वतः ठरवता येणं गरजेचं आहे. मग बाळांनो फॉर्म्युला काय आहे तर फॉर्म्युला बाळांनो दोन फॉर्म्युला आहे. एस एन बरोबर एन अपॉन 2 इन रेक्टेंगल ब्रॅकेट काय आहे 2a प्लस इन ब्रॅकेट एन मायनस 1 ब्रॅकेट कम्प्लीट इन टू डी रेक्टेंगल ब्रॅकेट कम्प्लीट हा एक फॉर्म्युला आणि दुसरा एक फॉर्म्युला काय आहे तर एस एन इक्वल टू एन अपॉन 2 इन रेक्टेंगल ब्रॅकेट टी 1 प्लस टी एन हे दोनच फॉर्म्युले महत्वाचे. आता बघा ना तुम्ही म्हणणार सर यातला नक्की फॉर्म्युला कुठला वापरायचा कोणताही फॉर्म्युला वापरा उत्तर देऊच येणार आहे तुम्हाला पण सोपा फॉर्म्युला हा वाटतोय कारण का दोन्ही फॉर्म्युले या उदाहरणाला लागू पडतात. तुम्ही म्हणणार हे कसं काय तर ए म्हणजेच टी 1 आहे बघा फर्स्ट टर्म आहे फर्स्ट टर्म माहीत होणार आहे म्हणजे मला फर्स्ट टर्म माहित असणं आवश्यक आहे बरोबर. टी एन म्हणजे काय तर यंत म्हणजे लास्ट ही माहिती. आता इथं मर्यादा दिली फ्रॉम 1 to 350 एक ते 350 पर्यंत असणाऱ्या सर्व समनैसर्गिक संख्यांची बेरीज करायला सांगितली म्हणजे याचा अर्थ आपल्याला मर्यादा दिली म्हणजे लास्ट टर्म आपल्याला मांडता येईल म्हणजे याचा अर्थ मला सोपं पडेल ह्या सूत्रानुसार. परंतु 1 to 350 पर्यंत किती समनैसर्गिक संख्या येतात हे शोधणं गरजेचं म्हणजे पहिलं त्या समनैसर्गिक संख्यांची अंकगणिती श्रेणी मांडणं गरजेचं आहे. सो इवन नॅचरल नंबर्स फ्रॉम 1 to 350 एक ते 350 पर्यंतच्या समनैसर्गिक संख्या त्या पहिल्या मानूया. आता पहिली समनैसर्गिक संख्या आहे 2 बरोबर ना एक नंतर येणारी 2 येईल परत काय येईल 4 परत 6 ठीक आहे. आता 350 पर्यंत 350 कुणाला समसंख्या म्हणायचं इव्हन नॅचरल नंबर कुणाला इव्हन नंबर कुणाला म्हणायचं बरोबर विच इज एक्झॅक्टली डिव्हिजिबल बाय 2 म्हणजे 2 न निश्चित भाग सांगणारी संख्या मग कोणते 2, 4, 6 मधल्या संख्या लिहायला नको. आता 350 पर्यंत सांगितलंय मग 350 ला 2 न भाग जातोय का जातोय कारण का एकच आणि 0, 2, 4, 6 आणि 8 यापैकी कोणताही अंक आला तर त्या संख्येला 2 न विशेष भाग जातो हे म्हणजे इथं शेवटची आली 350 बरोबर आहे. म्हणजे मी पहिलं काय मांडून घेतलं तर एपी मांडून घेतली म्हणजे अशा प्रकारच्या उदाहरणामध्ये पहिली काय मांडून घ्यायची एपी तर नंतर टर्म नंबर मांडूया म्हणजे टी 1 बरोबर ए बरोबर 2 टी 2 बरोबर 4. आता ही लास्टची टर्म आहे पण कितवी आहे माहित नाही मला म्हणून याला आपण काय करूया टी एन म्हणूया टी एन बरोबर 350. आता या आधारे मला यामध्ये डी सुद्धा काढता येऊ शकते डी काढता येईल म्हणजे कॉमन डिफरन्स काढता येईल डी इक्वल टू टी 2 मायनस टी 1 म्हणजे 4 - 2 बरोबर किती येणार आहे मी खाली लिहू बरं खाली लिहिलं अर्व नको लिहायला कारण का पायऱ्या खऱ्या एका खाली एक पाहिजे 4 - 2 म्हणजे किती आधी 2 बरोबर. इव्हन नॅचरल नंबर आहे म्हणल्यानंतर 2
फ्रिक्वेन्सी येणारच आहे बघा. आता याच्या आधारे म्हणजे यामध्ये किती एकूण संख्या आहेत ह्या माहित नाहीत मला, मग या पहिल्या संख्या शोधल्या पाहिजेत. मग कशा शोधता येईल, तर मला टीएन माहित आहे म्हणजे लास्ट टर्म माहित आहे, त्यावरून टीएनच्या फॉर्म्युल्यावरून मला टोटल नंबर ऑफ टर्म्स इन दॅट एपी, वी कॅन फाइंड द टोटल नंबर ऑफ टर्म्स इन दॅट एपी. म्हणजे टीएन माहित आहे तर टीएन वरून प्रथम मला दिलेल्या श्रेणीमध्ये किंवा दिलेल्या अटीनुसार मांडलेल्या श्रेणीमध्ये किती टर्म आहेत हे पहिलं शोधणं गरजेचं आहे. म्हणजे मला टीएन माहित आहे त्यासाठी मी पहिला टीएनचा फॉर्म्युला, टीएन बरोबर किती आहे 350 आहे, पण मला एन म्हणजे किती माहित नाही, म्हणजे किती टर्म आहेत हे माहित नाही, हे पहिलं शोधलं पाहिजे. म्हणून फॉर्म्युला आहे टीएन इक्वल टू ए प्लस इन ब्रॅकेट एन मायनस वन ब्रॅकेट कम्प्लीट इन टू डी. आउटपुट दी व्हॅल्यू किमती ठेवा, टीएन ची किंमत आहे 350 बरोबर ए किती आहे तर ए बरोबर 2 आहे, अधिक कंसात एन माहित नाही म्हणजे एन वजा ए गुणिले डी किती बघा कॉमन डिफरन्स सुद्धा 2 आलेला आहे म्हणजे 1 मिनिट इन टू 2 मानतो म्हणजे गुणिले 2. आता हे प्लस 2 आहे जे प्लस मायनस न जोडलेले ते पहिलं लेफ्ट साईड घेऊया, म्हणजे 350 बरोबर 350 वजा काय करावं लागेल 2 करावं लागेल, म्हणजे काय येणार आहे तर 350 वजा 2 बरोबर काय आहे राहिलं काय ब्रॅकेट राहिलं एन मायनस वन इंटू 2. 350 वजा 2 म्हणजे 348 बरोबर कंसात एन वजा 1 गुणिले 2. आता पहिलं गुणाकाराच्या स्वरूपात 2 आहे ते भागाकाराच्या स्वरूपात घेऊया, म्हणजे 348 भागिले 2 बरोबर एन वजा 1. आता 2 न भाग घालवला बरोबर 1 येणार, पुढे 7 येणार आणि 4 येणार बरोबर एन वजा 1. वजा 1 आहे ते इकडे आलं काय झालं अधिक 1 झालं बरोबर एन, म्हणजे 174 अधिक 1 म्हणजे किती आलं सॉरी 175 175 म्हणजे एन बरोबर किती आलं 175. आता लेटेस्ट फाईन यस 175 म्हणजे ह्या 175 संख्या आहे, त्या 175 संख्येची बेरीज काढूया. आता आपण यस 175 शोधू हे काढूया बरोबर. आता बघा एक गोष्ट लक्षात ठेवा की ह्या एपी मध्ये फर्स्ट टर्म माहित आहे लास्ट टर्म सुद्धा माहित आहे मला, म्हणून मला फॉर्म्युला काय घ्यावा लागेल तर एस एन इक्वल टू बरोबर एन अपॉन 2. फर्स्ट टर्म माहित आहे म्हणजे फर्स्ट टर्म आहे टी वन, लास्ट टर्म आहे टी एन बरोबर. माहित असेल तरच हे सूत्र वापरता येईल, माहित नसेल लास्ट टर्म तर तुम्हाला मग या अगोदरचं सूत्र एस एन इक्वल टू एन अपॉन 2 इन रेक्टेंगल ब्रॅकेट 2a प्लस इन ब्रॅकेट एन मायनस वन ब्रॅकेट कम्प्लीट इन टू डी इन टू इन अँड रेक्टेंगल ब्रॅकेट कम्प्लीट हे फॉर्म्युला वापरावं लागेल बरोबर. म्हणजे तिथं यस 175 बरोबर 175 भागिले 2 चौकटी कंसात. आता टी वन किती बघा 2 आहे बरोबर 2 अधिक टी एन किती आहे तर 350 2 आणि 350 यांची बेरीज किती आली 2 आणि 350 यांची बेरीज किती आली 352 बरोबर. आता 352 ला भाग घालूया किती येते बघूया यस 175 बरोबर 175 भागिले 2 गुणिले सॉरी 2 न भाग घालवायचा आहे 2 न भाग घालवला किती येतोय 2 × 2 बरोबर बाकी 1 राहिला 2 × 7 = 14 बाकी 1 राहिला 2 × 12 म्हणजे 175 गुणिले 176 ह्या दोघांचा गुणाकार केला पाहिजे म्हणजे आपलं काय मानलं होईल इथं बाळानो यस 175 बरोबर. आता हा गुणाकार करायचा, आता गुणाकार तुम्ही करू शकता कच्चा कसाही करा 176 गुणिले 175 असाही दुसरा एक मार्ग आहे, पण तो तुम्हाला समजेल का नाही
त्यापेक्षा हाच मार्ग बघूया 5 × 5 × 6 = 30 5 × 7 = 35 म्हणजे 5 × 7 = 37 & 38 7 × 3 5 × 5 = 8 आता 7 × 9 = 42 42 4 37 49 4 53 53 सी 3 हातचा किती आला 5 आला बरोबर आहे 7 × 7 = 5 = 12 परत 1 न म्हणजे 2 शून्य द्यावे लागतील मला आणि 1 न म्हटलं तर 6 7 1 आता ह्यांची बेरीज 0 8 2 10 ची 0 हातचा 1 6 3 9 1 10 न 8 18 ची 8 हातचा 1 7 2 9 1 10 ची 0 हातचा 1 म्हणजे किती आली यस 175 बरोबर 30800 30800 म्हणजे इथं तुम्हाला परत खाली शब्दात उत्तर दिले पाहिजे आता त्यांचं वाक्य वापरायचं बघा हे इथंपर्यंत येऊन चालणार नाही बरोबर आहे आंसर तुम्हाला द्यावा लागेल सो सो सम ऑफ ऑल नेचुरल ऑल इवन नेचुरल नंबर्स नंबर्स फ्रॉम 1 to 350 इज 30,800 बरोबर आहे म्हणून 1 ते 350 दरम्यानच्या समनैसर्गिक संख्यांची बेरीज समनैसर्गिक संख्यांची बेरीज किती आहे बरोबर 30,800 किती आहे 30,800 आहे बरोबर अशा पद्धतीने तुम्ही हे उदाहरण सोडवू शकता बरोबर आता बाळू याच्याशी रिलेटेड एक उदाहरण एक्स्ट्रा मध्ये घेतो आता ह्याच्याशी रिलेटेड असणारा एक्स्ट्रा उदाहरण घेतो मी एक्स्ट्रा उदाहरण त्याच्याशी संबंधानं असणारा एक्स्ट्रा उदाहरण आता तुमच्या सुद्धा आहे ते उदाहरण परंतु हे उदाहरण घेतल्यानंतर मी पुढची ऍक्टिव्हिटी घेणार आहे बाळा हे उदाहरण एवढ्यासाठी घेतोय मी याच्यामध्ये माझं कारण काय कारण का त्यातल्या पायऱ्या तुमच्या ऍक्टिव्हिटीमध्ये काही पायऱ्या ड्रॉप झालेल्या आहेत म्हणजे हे उदाहरण जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर तुम्हाला ते ऍक्टिव्हिटीमधल्या पायऱ्या पटकन कळतील बघा काय उदाहरण आहे घेऊन घ्या जरा फाइंड दी सम ऑफ ऑल नॅचरल नंबर्स फ्रॉम 50 to 250 डिव्हिजिबल बाय 6 बघा फाइंड दी सम ऑफ ऑल नॅचरल नंबर्स फ्रॉम 50 to 250 डिव्हिजिबल बाय 6 तर 6 ने भाग जाणाऱ्या 50 ते 250 दरम्यानच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती बघा परत 6 ने भाग जाणाऱ्या 50 ते 250 दरम्यानच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती म्हणजे अट कंडिशन दिलेली आता इतर कंडिशन जशी दिली होती इवन नॅचरल नंबर मग आता इतर कंडिशन बदलली बघा मी यातच उदाहरण तयार करतो चालेल ना बघा नॅचरल नंबर्स नॅचरल नंबर्स फ्रॉम From 50 to 250 divisible by 6 divisible by 6 म्हणून 50 ते 250 दरम्यानच्या 6 ने भाग जाणाऱ्या संख्या सहाने भाग जाणाऱ्या संख्या नैसर्गिक संख्या चला ठीक आहे हे सगळंच पुसून टाकूया वाहन कारण का जागा पुरी पडते सगळं व्यवस्थित पाहिजे तुम्हाला
पहिलं एपी मांडून घेणं गरजेचं आहे. एपी हे वर्णन आपण दिलेले जे वर्णन आहे कंडिशन आहे त्या कंडिशन नुसार तुम्ही एपी मांडून घेणं गरजेचं आहे. बरोबर आहे. आता बघूया पहिली एपी मांडूया. मला सांगाल का 50 ला 6 ने भाग जाईल का. खरं तर मिश्रित भाग हा शब्द पाहिजे एक्झॅक्टली डिव्हिजिबल बाय असं पाहिजे होतं. परंतु ते शब्द प्रयोग हा तुमच्याकडे एक्झॅक्टली हा शब्द या पुस्तकामध्ये वापरलेला नाही म्हणून मीही वापरला नाही बाळांनो. मग आता नक्की निश्चित भाग जाणारी पहिली संख्या 50 ला मला वाटतं जाणार नाही. कारण 6 चा जर पाढा म्हणला तर तुमच्या 6 चा टेबल जर तुम्ही म्हणला तर 6 च्या टेबलमध्ये तुम्हाला संख्या सापडेल कुठली. बरोबर आहे. 54 54. आता त्याच्या पुढची संख्या लिहित असताना काय करायचं ज्यानं भाग हरवलाय ते ऍड करत जायचं म्हणजे पुढची संख्या असणार आहे 60. बरोबर पुरेश आहे तुम्हाला. आता लास्टची संख्या लास्ट 250 आयदर ते 250 इज डिव्हिजिबल बाय 6. 6 ने भाग जातो का 250 ला. नाही जात. मग 250 ला 6 ने जर भाग जात नसेल तर मला काय करावं लागेल पुढे जाऊन चालणार नाही. कारण दरम्यानच्या संख्या सांगितलं म्हणजे वी हॅव टू टेक दी लोएस्ट नंबर फ्रॉम 250 मीन्स 249 249 हा कमी अंक घ्यावा लागेल. 249 ला भाग जातो का बघा. नाही जात. 248 ला मुलं चुकतात इथं. नाही जात. 6 24 आणि 8 बाकी राहतात इथं आणि 6 6 म्हणजे बाकी 2 राहील. 247 ला नाही जाणार. मग कोणती आहे 246 246 246 ही संख्या सापडली. मग आता इथं बघा आपण याला टेप टर्न नंबर घेऊया. T1 बरोबर A बरोबर किती आला 54. T2 बरोबर किती आला 60. बरोबर आहे. आणि हे लास्टची टर्म तुमची दिलेली आलेली TN बरोबर किती आली 246 आली. बरोबर आहे. आता या आधारे आपण डी काढू शकतो कॉमन डिफरन्स डी बरोबर. आता तुम्ही म्हणाल सर ही डिव्हिजिबल आहे म्हणजे तेवढाच कॉमन डिफरन्स. हा माहित आहे मला परंतु तो काढून दाखवणं गरजेचं आहे. बरोबर आहे. डी इक्वल टू काय आहे T2 - T1 म्हणजेच काय आहे 60 - 54. 60 - 54 म्हणजे किती आला 6 आला. बरोबर आहे. पुढं आता TN बरोबर लास्ट टर्म माहित आहे म्हणजे यामध्ये एकूण किती टर्म येतात मला माहित नाही. ते जर फाइंड आउट करायचं असेल तर त्यासाठी मला HN चा फॉर्म्युला उपयोग करणार आहे. TN माहित आहे म्हणजे TN चा फॉर्म्युला यूज केला पाहिजे. मग TN बरोबर किती आहे 246 म्हणजे मला इथं N बरोबर किती हे शोधावं लागेल. मग त्यासाठी फॉर्म्युला काय आहे तर TN इक्वल टू A प्लस इन ब्रॅकेट N - 1 इंटू डी. आता TN तुम्हाला दिलेले TN किती आहे 246 इक्वल टू A किती आहे A 54 प्लस इन ब्रॅकेट N - 1 इंटू डी किती आहे 6 आहे. मागासारखं सोडवावं लागेल. प्लस 54 आहे ते पहिलं इकडे घेऊया म्हणजे 246 मायनस 54 इक्वल टू इन ब्रॅकेट N - 1 इंटू 6. आता 246 वजा 54 किती येते बघा. त्या 6 4 गेला 2 राहिले. 24 मधून 5 घालवावं लागले तर 19 राहिलं 192 बरोबर कंसात N - 1 × 6. हे 6 गुणाकाराच्या स्वरूपात आहे ते या बाजूला घेऊया म्हणजे 192/6 बरोबर कंसात N - 1 किती आलं बघा 6 3 18 आणि 6 2 12 32 बरोबर कंसात N - 1 वजा 1 आहे तिकडं आलं. बरोबर आहे. अधिक 1 झालं म्हणजे 32 + 1 बरोबर N म्हणजे 32 + 1 म्हणजे किती आलं 33 म्हणजे टोटल संख्या किती आल्या त्यामध्ये N बरोबर 33 आलं. आता यामध्ये 33 संख्या तर या 33 संख्यांची बेरीज काढायची म्हणून लेट अस फाइंड S33. बरोबर आहे. आता आपण S33 काढू किंवा शोधू.
बरोबर आहे. मग आता फॉर्म्युला वापरला पाहिजे एसएल चा फॉर्म्युला. पण एसएल मध्ये दोन फॉर्म्युले आता इथे मला यार एपी ची फर्स्ट टर्म सुद्धा माहित आहे लास्ट टर्म सुद्धा माहित आहे म्हणजे टी1 माहित आहे टीएन माहित आहे म्हणजे फॉर्म्युला वापरावा लागेल एन अपॉन 2 इन रेक्टेंगल ब्रॅकेट काय आहे टी1 प्लस टीएन. कालच्या या अगोदरच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला फॉर्म्युले दिलेले बरोबर आहे. माझा एस 33 इक्वल टू 33 अपॉन 2 कारण एम इक्वल टू 33 आहे इन रेक्टेंगल ब्रॅकेट. टी वन टी वन किती आहे 54 प्लस टी एन किती आहे 246 बरोबर आहे. आता पहिलं 33 ला 2 ने भाग जात नाही म्हणून या दोघांची बेरीज करूया त्याला भाग जातोय का बघूया. म्हणजे एस 33 इक्वल टू 33 अपॉन 2 इन टू बेरीज किती आली बघा बरोबर आहे 300 येईल किती येणार आहे 300 बेरीज. आता 300 ला जर भाग घालवला तर किती येईल एस 33 बरोबर 33 इन टू बघा 300 ला भाग घालवला किती 150 येणार आहे 150 येणार आहे का तर 300 चा निम्मळ करावा लागेल हाफ ऑफ 300 इक्वल टू 150. आता या दोघांचा जर गुणाकार केला तर किती येईल बघा. सो एस 33 बरोबर 0 तसाच देऊया बघा युनिट प्लेसचा 0 तसाच दिला 15 आणि 33 चा गुणाकार केला तर किती येणार आहे 465 बरोबर 15 + 45 = 4 आणि 15 + 45 = 4 हा 4950 येईल 4950 येईल. मग इथं लिहावं लागेल सो सम ऑफ ऑल नॅचरल नंबर्स फ्रॉम कुठून कुठं पर्यंत 52 to 250 divisible by 6 is किती येतंय 4950 4950 म्हणून 50 ते 200 हे शब्दात उत्तर दिलंच पाहिजे बरं का. 50 ते 250 दरम्यानच्या 6 ने भाग जाणाऱ्या नैसर्गिक संख्यांची बेरीज जाणाऱ्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती येते 4950 येते 4950 येते. अशा रीतीनं तुम्ही हे उदाहरण सोडवू शकता. आता पुढे सांगितलेले कम्प्लीट दी आता हे एक्स्ट्रा नाही हे प्रॅक्टिस सेट 3.3 म्हणतात क्वेश्चन नंबर जो येतो क्वेश्चन नंबर तुमचा 5 जी ऍक्टिव्हिटी दिलेली आहे ती ऍक्टिव्हिटी आपण सोडवूया.
बाकी समझे कंप्लीट द फॉलोइंग एक्टिविटी टू फाइंड द सम ऑफ द नेचुरल नंबर्स फ्रॉम 1 टू 140 व्हिच आर डिविजिबल बाय 4 बघा प्रैक्टिस सेट 3.3 एंड हतला क्वेश्चन नंबर आहे तो 5 आहे आता बघा काही बाबी आहेत त्या मी इथे ऍक्टिव्हिटीतल्याच पायऱ्या लिहितो मधल्या पायऱ्या जरी तुम्ही लिहिल्या तरी तुम्ही काय हरकत होणार नाही बघा त्यांनी ऍक्टिव्हिटी दिलेले फ्रॉम 1 टू 140 नॅचरल नंबर्स डिव्हिजिबल बाय 4 नॅचरल नंबर्स डिव्हिजिबल बाय 4 म्हणजे 1 ते 140 दरम्यानच्या चार ने बाहर जाणाऱ्या संख्या चार ने बाहर जाणाऱ्या संख्या ही पहिली कंडिशन दिली आपण जशी लिहिली होती तशी पहिली कंडिशन दिली आता ही ऍक्टिव्हिटी आता याच्यानंतर जी संख्या एक पासूनची येणारी संख्या त्यांनी दिलेली आहे तुम्हाला बघा काय आहे संख्या या बरोबर चार आहे आठ आहे नंतर काय येईल बारा येईल आणि शेवटची संख्या जी आहे ती 140 दिलेली बरोबर आता पुढे त्यांनी प्रश्न विचारला हाऊ मेनी नंबर्स यन म्हणजे n बरोबर हा ब्रॅकेट दिलेले तुम्हाला हे ब्रॅकेट भरावं लागेल म्हणजे किती संख्या मी सगळ्या ऍक्टिव्हिटी लिहितो बघा एकूण किती संख्या खरं तर ते हे गणित शिकवणं खूप सोपं आहे पण ऍक्टिव्हिटी मधल्या पायऱ्या बघणं मुलांच्या दृष्टीनं बरं आहे परंतु शिकवण्याच्या दृष्टीनं हाऊ मेनी नंबर्स आता परत त्याच्यानंतर जो भाग आहे तो विचारलेला आहे आता एक सगळं लिहितो अगोदर आणि मग आपण त्यातल्या काही गोष्टी ज्या आहेत त्या कच्च्या सोडवूया बाबा काय दिलेले तर n बरोबर चौकडी कंस केलेला आहे आता खर तर इथं मोठा पाहिजे पुढे a बरोबर चौकडी कंस आणि परत d बरोबर चौकडी पुढे
नंबर ए अधिक कंसात एन वजा ए गुणिले डी हा फॉर्म्युला दिलेला आहे बरोबर त्याच्यात नंतर किमती बदलेल्या आहेत त्यांनी काय दिलेले 136 इक्वल टू रेक्टॅंगल ब्रॅकेट दिला इथं चौकटी चौकट दिलेली प्लस ब्रॅकेट मध्ये एम वजा एक आणि गुणिले डी ची पण चौकट दिली आहे तुम्हाला बरोबर त्याच्यानंतर जो आहे तो आता खर तर यांनी फॉर्म्युला चुकीचा वापरला आहे तर म्हणलेले त्यांनी लिहिलंय तसं देतो एन बरोबर चौकडी मग आता इथं चौकडी क्लोज काय केलाय मला तेच समजत नाही ते शोधायचंय आता त्याच्यानंतर त्यांनी वापरला आहे एस एन चा फॉर्म्युला आपण ह्याच्या खालीच लिहिलेला एस एन बरोबर खर तर हा फॉर्म्युला वापरण्याची आवश्यकता नव्हती एन अपॉन टू इन रेक्टॅंगल ब्रॅकेट दिलेलं आहे का त्यांनी दिलेलं आहे फॉर्म्युला दिलेलं आहे टू ए प्लस इन ब्रॅकेट एन मायनस वन इन टू डी रेक्टॅंगल ब्रॅकेट कम्प्लीट आणि त्याच्यानंतर त्यांनी किमती बदलेल्या आहेत यस यस आणि इथं चौकट केलेले बरोबर चौकट भागिले दोन रेक्टॅंगल ब्रॅकेट मध्ये त्यांनी कायच दिलेलं नाही ते आपल्याला किमती भरावे लागतील आणि परत फायनल आन्सर मांडलेले आणि तर चौकट दिलेली म्हणजे खर तर असं पाहिजे तर यस चौकट बरोबर असं पाहिजे होतं बघा चला ठीक आहे असू द्या आता खर तर संख्या दिलेली आहे हाउ मेनी नंबर एन तुम्ही लिहू शकत नाही डायरेक्ट कारण पहिला एन माहित नाही बाळांना तुम्हाला एन काढला पाहिजे ए किती आहे तर हे 4, 8, 12, 136 म्हणजे ए म्हणजे पहिली टर्म म्हणजे इथं काय यायला पाहिजे 4 आता याचा कॉमन डिफरन्स 8 आणि 4 यामधला कॉमन डिफरन्स किती येणार आहे बरोबर आहे 4 येणार आहे किती येणार आहे 4 फॉर्म्युला दिलेला एन काढण्यासाठी टीएन बरोबर ए अधिक कंसात एन वजा ए गुणिले डी टीएन म्हणजे लास्ट टर्म लास्ट टर्म त्यांनी 136 घेतलेले आता ए ए बरोबर किती वाजले भरावं लागेल तर 4 भरावं लागेल अधिक कंसात एन वजा ए गुणिले इथं 4 आता हे सोडवूया आताच इथं बघा म्हणजे मला इथे एन ची किंमत भरता येईल मग काय 136 बरोबर 4 अधिक कंसात एन वजा ए गुणिले 4 अधिक 4 आहे 1 लागलं काय झालं बरोबर आहे वजा 4 बरोबर कंसात एन वजा ए गुणिले 4 136 वजा 4 म्हणजे किती आलं बरोबर आहे 132 बरोबर आहे बरोबर कंसात एन वजा ए गुणिले 4 गुणिले 4 आहे ते 1 लागलं भागिले झालं म्हणजे 132 भागिले 4 बरोबर एन वजा ए म्हणजे किती आलं 4 3 12 आणि 4 3 12 बरोबर एन वजा ए वजा 1 आहे 1 लागलं काय झालं बरोबर आहे अधिक 1 झालं बरोबर एन 33 अधिक 1 म्हणजे किती आलं 34 म्हणजे एन ची किंमत किती आली तर इथे एन बरोबर किती विचारले किती एन विचारले तिथे किती द्यावं लागेल 34 म्हणजे इथे एन ची किंमत पण किती द्यावी लागेल तुम्हाला 34 द्यावी लागेल बरोबर आहे आता हा फॉर्म्युला दिलाय म्हणजे यस 34 त्याला ब्रॅकेट आहे बघा म्हणजेच इथं 34 भागिले 2 बरोबर चौकडी कंसात 2 गुणिले ए किती आहे 4 आहे कंसात 34 वजा 1 गुणिले बी ची किंमत किती आहे 4 आहे त्या चौकडी कंस तुमचा पूर्ण झाला बरोबर आता हे सोडवावं लागेल आता हे जसं सोडवलं तसं हा कच्चा भाग कुठेतरी तिथं तुमच्या वहीत कच्चा भाग लिहून ठेवा चौथ्या भागामध्ये आपण 4 भाग करतो त्यातल्या चौथ्या भागामध्ये जर कच्चा भाग लिहून ठेवला तरी चालेल आता हे सोडवूया इथे यस 34 आता मी इथं ब्रॅकेट करत नाही बाबा
बरोबर आता इथं काय होतं बघा 34 ला 2 ने भाग घालवला म्हणजे आलं 17 चौकटी कंस इथं 4 आणि 2 चा गुणाकार केला 4 2 ने आलं 8 आधी 34 वजा 1 म्हणजे आलं 33 आणि त्याला गुणिले 4 बरोबर आहे म्हणजे s 34 बरोबर 17 चौकटी कंस 8 आधी 33 गुणिले 4 म्हणजे किती आलं 132 बरोबर आहे 132 अधिक 8 म्हणजे किती आलं बरोबर आहे किती आलं 140 आता s 34 बरोबर 0 तसं दिला 24 साठी हां 24 साठी 98 14 into 7 98 हा किती आला 9 14 1 14 14 9 23 म्हणजे किती उत्तर येणार 2380 2380 आपण उत्तर लिहू द्या हे करूया 2380 मग आता ह्याला चौकट करूया अशी इथे 2380 अशा रीतीने तुम्ही ऍक्टिव्हिटी सोडवू शकता म्हणून मी जर मग आता खाली उत्तर दिले बघा सम ऑफ नॅचरल नंबर्स फ्रॉम सम ऑफ नॅचरल नंबर्स हा शब्द पाहिजे होता मला ना तिथे राहिलेला आहे सम ऑफ नॅचरल नंबर्स फ्रॉम 1 टू 140 व्हिच आर डिविजिबल बाय 4 म्हणजे 4 ते 140 दरम्यानच्या 4 ने भाग लागणाऱ्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज इथे 2380 येते इथे ते 2380 बरोबर आहे आता याच्यानंतरचा जो भाग आहे तो याच्यानंतरचा भाग थोडासा पुढे जाऊया प्रॉब्लेम सेट मधला क्वेश्चन नंबर 3 आहे ते लिहाल तुम्ही पूर्ण करा बरोबर आहे आता प्रॉब्लेम सेट मध 3 मधला क्वेश्चन नंबर 3 आहे तो घेऊया थ्री मधला क्वेश्चन नंबर आहे तो 3 तिसरा प्रश्न बघा इन एन ए पी 10 टर्म इज 46 एका अंकगणित श्रेणी मधलं दहावं पद 46 आहे अँड द सम ऑफ फिफ्थ अँड सेवन्थ टर्म इज 52 पाचव्या आणि सातव्या पदाची बेरीज 52 आहे तर ती एपी का खरं तर ऍक्च्युली हे टीएन वरच फॉर्म्युल्यावरच आहे एसीएनचा इथं वापरच करायचा नाही चला असू द्या आता घेऊया ले समजा आता इथं मला काय केलं पाहिजे तर फर्स्ट टर्म मांडली पाहिजे फर्स्ट टर्म पहिले पद बरोबर ए मानता कॉमन डिफरन्स म्हणजे साधारण फरक बरोबर डी मानता आता टेंथ टर्म दिली टेंथ टर्म म्हणजे दहावे पद दिलेले तुम्हाला दहावे पद काय दिले टी 10 बरोबर किती आहे 46 46 किती आहे 46 बरोबर आहे मग आता याचा अर्थ एन बरोबर तुम्हाला दिलेले एन बरोबर म्हणजे दहावे पद म्हणजे पद क्रमांक दिला आहे एन बरोबर किती असणार आहे 10 असणार आहे म्हणून फॉर्म्युला टी एन चा वापरूया टी एन बरोबर ए अधिक कंसात एन वजा ए गुणिले डी म्हणजे कंस पूर्ण गुणिले डी म्हणजे टी 10 बरोबर ए माहित नाही मला अधिक कंसात 10 वजा ए गुणिले डी सुद्धा माहित नाही मग टी 10 दिलेले तुम्हाला किती दिले 46 इक्वल टू ए प्लस 9 डी
बरोबर याला क्रमांक देऊया 1 आता पुढे दुसरी अट दिलेली आहे फिफ्थ टर्म आणि सिक्स्थ टर्म यांची ऍडिशन दिली म्हणजे फिफ्थ टर्म घेतली पाहिजे मला म्हणून फिफ्थ टर्म पाचवे पद बरोबर T5 माहित नाही मला म्हणजे n बरोबर हे किती आहे ते माहित नाही मला n बरोबर किती आहे 5 आहे म्हणजे फॉर्म्युला घेऊया कुठला फॉर्म्युला तर Tn Tn बरोबर a अधिक कंसात n वजा 1 गुणिले d म्हणजे T5 बरोबर a अधिक कंसात 5 वजा 1 गुणिले d म्हणजे T5 बरोबर किती आहे तर a प्लस 6d a अधिक 6d क्रमांक लिहूया 2 बरोबर आता पुढे सातवे पद घेतले 7th टर्म म्हणजे सातवे पद दिलेले तुम्हाला म्हणजे T7 हे माहित नाही किती आहे ते पण n माहित आहे मला n बरोबर किती आहे 7 आहे बरोबर मग आता Tn बरोबर a अधिक कंसात n वजा 1 गुणिले t म्हणजे T7 बरोबर a अधिक कंसात 7 वजा 1 गुणिले t म्हणजे सॉरी 5 वजा 1 4 दिलेला पाहिजे सॉरी बघा सॉरी पुढे T7 दिले माहित नाही मला T7 बरोबर a अधिक 6d क्रमांक किती देऊया 3 देऊया बरोबर आता माहित आहे आपल्याला पाचवे टर्म आणि सातवे टर्म यांची बेरीज दिलेली आहे ती 52 दिलेली 52 दिलेली T5 अधिक T7 बरोबर 52 मग T5 म्हणजे काय तर a अधिक 4d अधिक सातवी टर्म म्हणजे काय तर a अधिक 6d आणि यांचे बेरीज दिलेले 52 हे कुठून घेतलं फ्रॉम बरोबर 2 अँड 3 फ्रॉम 2 अँड 3 2 व 3 वरून आता इथं लाइक टर्म्स आहेत a आणि a अधिक a म्हणजे किती आलं बरोबर 2 a आलं बरोबर 4d अधिक 6d म्हणजे किती आलं 10d बरोबर किती आहे 52 आता इथं हे सगळे इवन नंबर्स आहेत समसंख्या आहेत म्हणजे प्रत्येकाला 2 ने भाग घालवला तरी चालेल म्हणून डिवाइडिंग ईच टर्म बाय 2 प्रत्येक पदास 2 ने भाग प्रत्येक पदास किती ने भागूया तर 2 ने भाग 2 ने भागलं त्याचा कोएफिशिएंट निघून जाईल म्हणजे काय येणार आहे तर a परत 10 ला 2 ने भाग घालवला तर 5 येईल आणि 52 ला 2 ने भाग घालवला म्हणजे किती येईल 26 येईल क्रमांक लिहूया 4 आता तुम्ही म्हणणार सर या वर्गणावरून तुम्ही हे सगळं तयार केलं पण यावरून आपल्याला शोधायचं आहे काय तर यावरून एपी शोधायचे म्हणजे अंकगणितीय आता एपी जर शोधायचे असेल तर खूप सोपा वाटतो काय एपी शोधण्यासाठी मला फर्स्ट टर्म माहित पाहिजे आणि कॉमन डिफरन्स माहित पाहिजे फर्स्ट टर्म म्हणजे काय तर a माहित पाहिजे आणि कॉमन डिफरन्स म्हणजे काय d माहित असं पाहिजे असं गरजेचं आहे या दोन गोष्टी जर असतील तर मला एपी मांडता येऊ शकेल आणि ते सोडवण्यासाठी आता माझ्याकडे एक इक्वेशन मिळालंय पहिलं आणि इथं दुसरं चौथं एक इक्वेशन मिळालंय त्या दोन्ही इक्वेशन वरून मी काय करू शकतो हा बरोबर आहे काय करू शकतो a आणि d च्या किमती काढू शकतो आता यामध्ये एक हे झालं लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स म्हणजे दोन चलातलं रेषीय समीकरण हे आणि पहिला आणि चौथं आहे बरोबर आहे पण पहिला आणि चौथं जर लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल असेल तर यातल्या एका व्हेरिएबलला इलिमिनेट केलं पाहिजे म्हणजे एका चलाचं निरसन केलं पाहिजे कुणाला घालूया तर ज्या व्हेरिएबलचा कोएफिशिएंट इक्वल आहे ते घालूया म्हणजे कोएफिशिएंट इक्वल असणारा व्हेरिएबल a आहे म्हणून a ला a घालूया we have to eliminate a why because the coefficients of a in both the equations are equal that's why we have to take either addition or subtraction here both these are equal sign that's why we have to subtract the
we have to take the subtraction of both these two equations. Manje, ito dhoni variable mande. Dhoni equation mande. A ya variable cha sign jay, te equal hai. Ani A cha coefficient so equal hai. Manje, apna la tya dhoni samikarnan chi waza vak kara lagi. Ata eliminate hona ra A hai, rana ra D hai. Manje, D cha coefficient mota pahila mande hai. Manu pahila equation mande, chautha equation mada subtract kara lagi. Manje, equation number 1 minus 4. मग पहिले इक्वेशन काय आहे तर मी आता असं लिहितो a plus 9b असं लिहितो a plus 9b equal to 46 minus a plus 5d equal to 26. आता सबट्रॅक्शन करतोय इथं वजा इथं सुद्धा वजा आहे इथं अधिकचं काय होईल वजा होईल आणि इथं सुद्धा वजा होईल. आता a काय होईल हो एलिमिनेट होणार आहे 9d वजा 5d म्हणजे किती आलं 4d बरोबर 46 वजा 26 म्हणजे आलं 20 म्हणजे d बरोबर 20 भागिले 4 म्हणजे d बरोबर किती आलं 5 आलं d किती आला 5 आलं बरोबर आहे. नाउ सबस्टिट्यूट d इक्वल टू 5 इन कोणत्या इक्वेशन मध्ये इन इक्वेशन कोणत्या इक्वेशन मध्ये बघूया चला ठीक आहे इन इक्वेशन 4 चला 4 मध्ये बघूया म्हणजे d बरोबर 5 ही किंमत समीकरण किती मूलभूत मध्ये बघूया 4 मध्ये बघूया 4 मध्ये बघू. आता 4 मध्ये बघली तर चौथे समीकरण काय आहे a अधिक 5b बरोबर 26 मग d ची किंमत 5 आलेली आहे म्हणजे a अधिक 5 गुणिले 5 बरोबर 26 म्हणजे a अधिक किती आलं 25 बरोबर 26 म्हणजे a बरोबर 26 वजा 25. आता मी हा भाग पुसून टाकतो बघा a बरोबर किती आलं तुमचं तर a बरोबर 1 आलं बरोबर आहे. सो फर्स्ट टर्म t1 बरोबर a बरोबर 1 आलं t2 बरोबर a अधिक d म्हणजे a आला 1 अधिक d किती आलेला आहे तुमचा 5 बरोबर 6 म्हणजे t3 बरोबर a अधिक 2d म्हणजे a अधिक 2 गुणिले 5 बरोबर काय येणार आहे 1 अधिक 10 म्हणजे किती आला 11 बरोबर आहे. मग आता सो ap म्हणून अंकगणिती श्रेणी काय झाले अंकगणिती श्रेणी पहिली टर्म आली तुमची 1 आली त्याच्यानंतर आली 6 त्याच्यानंतर आली 11 1 6 आणि 11 म्हणजे आपल्याला फायनल आंसर मिळालं AP काय मिळाले 1 6 आणि 11 1 6 11 बरोबर आहे. बघा जरा नजरेखाली घाला बाळांनो जास्त उदाहरण घेता येणं थोडंसं अवघड आहे तास मोठा होणं म्हणजे जरा थोडासा वेळ जास्त जाईल. आज तुम्हाला बघितलं आपण एसएन आणि टीएन वरची काही चार उदाहरण पाहिलेले आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आता जे शिल्लक राहिलेली उदाहरणं ती राहिलेली उदाहरणं पण आपण बघूया एक्स्ट्राची सुद्धा उदाहरणं मध्ये आली बघूया. पुन्हा पुन्हा सांगतो चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर तुम्ही तुमच्या मित्रांना इतर मित्रांना सुद्धा शेअर करा त्यांनाही लाईक सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला क्लिक करायला सांगा. आजच्यासाठी धन्यवाद. हॅव अ गुड डे.